कदाचित उद्याचा कार्यक्रम होईल असं दिसून सुद्धा त्यांनी केलेला प्रयत्न असावा असं एक शंका. दौरा झाला, त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत होते. LCB होती, DSB होती. वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं लूपहोल राहिले. वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेला वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून 1-6 फूट अंतरावर होता. जो प्रकार इथं रात्री घडला त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे. पण शेवटी कायदा सुव्यवस्था आहे. आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळे हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडे आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं काहीच नाही. आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो. आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतात. आज गेले 12 वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच सिंगल अलिगेशन धनंजय सावंतवरती नाही झाले. कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा धचम केला. आणि कशा संदर्भात निवेदन दिलं काल रात्री उशिरापर्यंत असं समजलं आता 12:30-1 आमचे पालकमंत्री धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांचे पुतणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजयजी सावंतसाहेब यांच्या घराच्या बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला असं आम्हाला समजलं आणि मग आम्ही फोन केला त्याची माहिती घेतली आणि लगेच असं ठरलं सर संबंध पदाधिकाऱ्यांचं की आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायचं आणि त्याच अनुषंगानं सुरक्षेच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कारण उद्या आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परंडा या ठिकाणी दौरा असणार आहे आणि त्याच्या अनुषंगानं कुठलीही अनुचित प्रकार घडू नये किंवा विरोधकांचा कुठला डाव या ठिकाणी असू शकतो त्यांच्या मनात घातपाचा सोडा डाव असू शकतो तर तसा कुठल्या प्रकारचा डाव या ठिकाणी घडू नये त्यामुळे पोलीस यंत्रणेनं त्या ठिकाणी सतर्क राहावं दक्ष राहावं आणि दोषींवर कठोर कारवाई करावी तात्काळ त्यांचा तपास करून त्यांना तात्काळ अटक करणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण वेगवेगळे प्रकार वेगवेगळे विरोधकांच्याकडून असे काय अफवा पसरवायचं काम चालू आहे की उद्याचा मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या ठिकाणी रद्द करायचं एक षड्यंत्र या ठिकाणी समजत आहेत तर ते पोलीस यंत्रणा आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे अधिक्षक साहेबांना भेटून होम डिवासी साहेबांना भेटून की आपण या ठिकाणी अतिशय दक्ष राहावं कारण उद्या मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा या कार्यक्रमाला अडथळा येऊ नये अशा पद्धतीचं एक निवेदन सर्व या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे. सर जे सोनारी ते घटना घडलेली आहे धनंजय सावंतच्या घरासमोर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कारण तपास कुठल्या दिशेने सुरू आहे. काल रात्री आम्हाला जवळपास 2:30 सूचना भेटली होती त्याच्यामध्ये एसएसी गोळीबारी झाली आहे. तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर SDPO आणि आम्ही सुद्धा तिथे गेलो आणि तिथे चौकशी केली. त्याच्याकडून आपला 3 ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे. याबाबत काय CCTV फुटेज वगैरे दिल्याचं धनंजय सावंत यांच्याकडून सांगण्यात आलं त्याबाबत काय CCTV भेटली आहे. आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण CCTV शोधणं चालू आहे त्याची पाहणी आपण करू. ओके थँक्यू सर. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.